नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट। मोदी शाह गडकरींच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेले काही दिवस राज्यात तसेच दिल्लीतील भाजपमध्ये खलबत सुरू होती। उदयनराजेंना भाजप पक्षश्रेष्ठी पक्षात घेऊ इच्छित नसल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, परंतु उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः उदयनराजे यांनी ट्विटरद्वारे दिली। बळवंत कॉलेज बिटामध्ये गेस्ट लेक्चर संपन्न। बळवंत कॉलेज बिटामधील वाणिज्य शाखेतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला गेस्ट लेक्चरर म्हणून CA अक्रम अली शिकलगार व हर्षिया शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना युनियन बजेट, GST आणि इन्कम टॅक्स सिस्टीम वर मार्गदर्शन केले। यावेळी प्राचार्य CG खिलारे, श्रेया पाटील, सर्जेराव चिले, सुशांत भांडारे, वर्षा जाधव, विद्या टुकुले उपस्थित होते। तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघात सुमल पाटील यांना आव्हान देण्यासाठी मिसेस आठवले रिंगणात। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी गृहमंत्री RR पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगाव कवठे मंकाळमधून निवडणूक लढण्यास तयार आहोत अशी घोषणा केली आहे। आदर्श पब्लिक स्कूल टेस्ट बोर्डच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत यश। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श स्टेट बोर्ड बीटामध्ये संपन्न झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रोलबॉल या स्पर्धेत आदर्श पब्लिक स्कूलच्या मुलामुलींनी यश संपादन केले आहे। कवठे मंकाळच्या पटलावर विधानसभेसाठी ज्योती पाटील यांची एंट्री। तासगाव कवठे मंकाळ विधानसभेसाठी ज्योती पाटील यांची जोरदार तयारी। पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी कवठे मंकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर एंट्री। खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही असल्याने अजित घोरपडे गटात चिंतेचे वातावरण। डॉक्टर विवेक गुरव यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड। विवेक गुरव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। ते बऱ्याच दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे काम करीत आहेत। तसेच लेखक डॉक्टर बाबूराव गुरव यांचे ते चिरंजीव आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।